मित्रांनो, आज आपण लांबी मोजूया हा घटक पाहणार आहोत. यामध्ये आपण हाताच्या भीतीने जागेची लांबी कशी मोजायची, पावलाने जागेची लांबी कशी मोजायची, पेन्सिलने, पट्टीने एखाद्या जागेची लांबी कशी मोजायची हे या पाठामधून आपण शिकणार आहोत. मी पहिल्यांदा तुम्हाला दुचाकीच्या सीटची लांबी मोजून दाखवणार आहे. हाताच्या भीतीने दुचाकीच्या सीटची लांबी कशी मोजायची हे आता आपण पाहूया. सर्वजण लक्ष देऊन पहा, मी दुचाकीच्या सीटची लांबी मोजतो. पहा, दुचाकीच्या सीटची लांबी 1, 2, 3 वीत बनली. आता आपण दुचाकीच्या सीटची लांबी हाताच्या भीतीने मोजली, तसं आता या जागेतील अंतर, दोन कुंड्यांच्या जागेतील अंतर आपण पावलांनी मोजणार आहोत. तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन पहा, मी या दोन कुंड्यातील अंतर पावलांनी मोजतो. पहा, 1, 2, 3, 4 या दोन कुंड्यातील अंतर पावलांनी मोजल्यानंतर माझी 4 पावलं भरलेली आहेत. आपण हाताच्या भीतीने लांबी कशी मोजायची तसेच पावलांनी लांबी कशी मोजायची हे पाहिले. आता आपण एखाद्या वस्तूने म्हणजे या पेन्सिलने मी या टेबलची लांबी मोजणार आहे, ते लक्ष देऊन पहा. आणि तशा प्रकारे तुम्हाला पण कृती करायची आहे. आणि या टेबलची लांबी आता मी या पेन्सिलने मोजतो. पहा कशी मोजायची, तर पहा 1, 2, 3, 4 म्हणजे या टेबलची लांबी 4 पेन्सिल भरलेली आहे. आज आपण दुचाकीच्या सीटची लांबी भीतीने कशी मोजायची किंवा जागेचे अंतर भीतीने कसे मोजायचे, तसेच एखाद्या जागेचे अंतर पावलांनी कसे मोजायचे आणि पेन्सिलने किंवा एखाद्या वस्तूने टेबलाची लांबी कशी मोजायची हे आपण शिकलो.